त्र्यंबकेश्वरमधील चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच त्र्यंबकेश्वर नगरीच्या लोकप्रिय कबीर न्यूज नेटवर्क या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. त्र्यंबकेश्वर शहरात कामावरून काढल्याच्या रागातून एकावर प्राणघातक हल्ला, परिसरात खळबळ. त्र्यंबकेश्वर शहरातील श्रीकृष्णनगर येथील शिवालय पॅलेसमध्ये एका युवकावर प्राणघातक हल्ला झाला असल्याची माहिती त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याकडून बुधवारी प्राप्त झाली. दिनांक 7/12/2021 रोजी रात्री 12:30 सुमारास शहरातील श्रीकृष्णनगर येथील शिवालय पॅलेसमध्ये राहत असलेल्या मनोज पवार याचा दरवाजा वाजून तो बाहेर येताच त्याच्या डोक्यावर धारदार हत्यारेने मारहाण करत त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा हल्ला इतका भयंकर होता की घटनास्थळी रक्तच रक्त सांडलेले दिसत होते. यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबतची तक्रार मनोज पवार यांचे सासरे चंदर तुकाराम मराडे यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यास दिली आहे. फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी अकिल वाटाणे यास मनोज पवार यांनी कामावरून काढून टाकले असल्याचा राग मनात ठेवून हा हल्ला केला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. यावरून त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात संशयित अकिल वाटाणेसह त्याच्या मित्रांवर भादवी कलम 307(34) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची खबर मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फडतरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे, सहायक पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे, पोलीस उपनिरीक्षक अश्विनी टिळे, प्रदीप भाबड, सचिन गवळी, लोहार आदींनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फडतरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अश्विनी टिळे अधिक तपास करत आहेत. दरम्यान मनोज यास जखमी अवस्थेत उपजिल्हा रुग्णालय त्र्यंबकेश्वर येथे दाखल करण्यात आले होते. तेथून जिल्हा रुग्णालय नाशिक येथे हलविण्यात आले आणि तेथून नाशिक येथील सुविचार या खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.